मागच्या एकेमध्ये आपण शेवटी ही संकल्पना आपण क्लियर केली. आता ह्या घटकामध्ये आपल्याला सूट व कमिशन या घटकाविषयी अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सूट व कमिशन मध्ये तीन किंमती सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक आहे छापील किंमत. छापील किंमत म्हणजे काय? आता समजा एखादी पुस्तक असेल, आपण दुकानात जातो, पुस्तकावर जी किंमत छापली असते मागच्या बाजूला किंवा पुस्तकाच्या मध्य बाजूला जी किंमत असते ती किंवा किंमत असते तिला आपण काय म्हणतो? छापील किंमत असं म्हणतो. आपण दुकानात पुस्तक घ्यायला जात असतो त्यावेळेस आपल्याला दुकानदार काहीतरी प्रमाणात सूट देत असतो. आता सूट म्हणजे काय? सूट ही नेहमी छापील किंमतीपेक्षा कमी असते. मात्र ती नेहमी कशाची असते? शेकड्यावाजी संबंध असते. त्याच्यामध्ये बघा विक्री किंमतचं सूत्र आहे. छापील किंमतीमधून आपण सूट जेव्हा वजा करतो तेव्हा आपलं काय म्हणत असते? विक्री किंमत मिळत असते. तर या तिन्ही संकल्पना आपल्याला फार महत्वाच्या आहेत. नंतर दुसरी संकल्पना आहे कमिशन. आता बघा एखादी कंपनी असते, एखादी कंपनी तिचा माल खपवण्यासाठी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करत असते. मग आता माल खपवत असताना कंपनीला शक्य नसतं, भरपूर माल विकायचा असतो कंपनीला, कंपनीला शक्य नसते तेव्हा ती एखाद्या व्यक्तीची नेमणूक करत असते. ती व्यक्ती काय करत असते? तो माल कंपनीचा विकत असते पण त्या मोबदल्यामध्ये ती काहीतरी रक्कम कंपनीकडून घेत असते. तिला आपण काय म्हणतो? कमिशन असं म्हणत असतो. आता समोर तुम्हाला उदाहरण दिसत आहे, मी तीन व्यक्ती पाहिलेले आहे. पहिली व्यक्ती जी आहे तिला आपण विक्रेता म्हणत असतो. पहिली व्यक्ती काय? विक्रेता आहे. नंतर मधली व्यक्ती जी तिला आपण काय म्हणतो? दलाल म्हणत असतो. नंतर तिसरी व्यक्ती जी काय खरेदी करत आहे. आता बघा तुम्हाला यावर लक्ष आलं असेल, विक्रेता आणि खरेदी करता या दोघांमधला दुवा कोण आहे? दलाल आहे. दलाल हा विक्रेता आणि खरेदी करता दोघांमध्ये व्यवहार करण्याची भूमिका घेत असतो. त्याच्या त्याला आपण दलाल म्हणत असतो. पण हा व्यवहार काही तो फुकट घडवत नाही, या सरी तुकाची रक्कम घेत असतो. कोणाकडून? विक्रेताकडून नाही आणि खरेदीदाराकडून नाही. त्याला आपण काय म्हणतो? त्या शब्दाला दलाल म्हणत असतो. जी रक्कम घेत असतो दोघांकडून, विक्रेताकडून नाही आणि खरेदीकर्त्याकडून जी काही एखादी रक्कम घेत असते त्याला आपण काय म्हणतो? दलाल असं म्हणत असतो. आता बघा याच्यामध्ये एखाद्या पुस्तकाची किंमत, समजा एखादी पुस्तक आहे त्या पुस्तकाची किंमत समजा छापील किंमत आहे, याची छापील किंमत आहे 395 रुपये. छापील किंमत किती आहे? 395 रुपये. आणि पुस्तक आपल्याला देत आहे 304 रुपये. 304 रुपये आणि 15 पैसे. आता बघा या दोघांमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष किंमत काय आहे? किंमत 395 रुपये. छापील किंमत किती आहे? 395 रुपये. आणि त्याच्यावर विकलेली किंमत किती? 304 रुपये. याचा अर्थ काय? 3% सूट दिली आहे, त्या ठिकाणी 23% सूट दिलेली आहे. आपण दुकानदार जात असतो, दुकानदार आपण सुरुवातीला पहिला प्रश्न दुकानदाराला विचारत असतो की या ठिकाणी आम्हाला 3% सूट देतोय, त्यावेळेस आपण सांगतो तुम्हाला या पुस्तकावर 23% सूट देतोय. याचा अर्थ काय झाला? छापील किमतीच्या 23% म्हणजे 395च्या 23% आपण असं लिहित असतो. मी तुम्हाला आधी शब्द बोललो होतो की या ठिकाणी सूट नेहमी शेकडेवारी संबंधित असते. मग आता 395 23 100 आपण करावं लागत असतो. त्यावेळेस काय होतं? त्या ठिकाणी 395 आपण 23 गुणत असतो, बरोबर. त्यावेळेस आपण गुणाकार केल्यानंतर, आता बघा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 9085 त्याचं उत्तर आहे. 9085 मध्ये त्या ठिकाणी आपण 100 रुपयाला भाग घेतोय, म्हणजे उत्तर किती येतं आपलं? 90.85 येतंय. म्हणजे या ठिकाणी सूट किती म्हणते? 90.85 होते. आपण काय करतो? या ठिकाणी छापील किंमत किती? 395 आहे. 395 मधून 90.85 रुपये आपण वजा करत असतो तेव्हा आपल्याला काय मिळत असते? या ठिकाणी 304.15 रुपये त्या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत मिळत असते, बरोबर. नंतर बघा तुमची संकल्पना आहे दलाली. दलालीमध्ये काय आहे? आता एखादे पुस्तक आहे ते तुम्हाला 350 रुपयाला मिळत आहे. बघा त्याची छापील किंमत आहे 350 रुपये. तो दलाल त्या ठिकाणी तुम्हाला 2% तुमची दलाली घेतोय. दलाली 350च्या 2% म्हणजे काय झालं? या ठिकाणी 350चे 2% काढायचे आपल्याला. 350 गुणिले 2 भागिले 100. बघा बे एक बे बे पंचे 10 0 नंतर 0 0 5 5 5 35 म्हणजे टोटल किती आहे? 7 रुपये आहे. म्हणजे 350 रुपये या छापी किमतीवर 7 रुपये काय मिळाले? दलाल मिळालेले. तो दलाल काय करत असतो? विक्रेता करून
आणि खरेदीकर्ता करू नये सातचा भाग काय करतो सुद्धा नाही असतो म्हणजे दोन्ही पक्षांकडून दोन्ही बाजूंनी तो दोन्ही बाजूंनी तो दलाली किती घेत असतो 7 7 बरोबर किती 14 रुपयांना देखील त्याला दलाली मिळत असते याचा अर्थ आपण छापी किंमत पाहिली सूट पाहिली विक्री पाहिली नंतर आपण दलाली पाहिली याच्यामध्ये आपल्याला तिगड स्पर्श आपल्याला केले झाले पुढच्या भागामध्ये आपण सूट आणि कमिशन याच्यावरची उदाहरण घेऊ धन्यवाद.